हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू मुग्धा वैशंपायन ऑफिशियल. सारेगमपच्या इतक्या बिझी आणि हेक्टिक शेड्यूल नंतर आम्ही फायनली आमची फॅमिली ट्रिप चालली आहे. आम्ही चाललोय ह्यावेळी राजस्थानला आणि आम्ही तिथे काय काय करणार आहोत, कुठे कुठे फिरणार आहोत, काय काय छान गोष्टी बघणार आहोत आणि कशी इंटरेस्टिंग धमाल करणार आहोत हे सगळं मी वेगवेगळ्या व्लॉग्सच्या मार्फत तुम्हाला दाखवणारच आहे, तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण आज आम्ही फायनली निघालोय. आत्ता मी आणि बाबा आम्ही अलिबागच्या घरून निघालोय. मुंबई एअरपोर्टला माझी ताई आणि आमचे उरलेले फॅमिली मेंबर्स आम्हाला जॉईन होणार आहेत. सो लेट्स गो. हे बघा उतरत चाललेत. अशा प्रकारे आम्ही एअरपोर्टला पोहोचलोय आणि ताई जॉईन झाली आम्हाला आणि आमचं सगळं कोविडच्या सगळ्या ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या करून झाल्यात. बोर्डिंग पास घेऊन झाला, सिक्युरिटी चेक झालाय आणि आमच्यामधले अजून तीन एक जण आम्हाला अजून जॉईन होणार आहेत. सो वी आर वेटिंग. कसं वाटतंय? आणि तुला कसं वाटतं आपण विमानात बसणार आहोत तर? आणि बोर्डिंग पास दाखव तुझा. दाखव. आम्ही जयपूरला पोहोचलोय आणि अशक्य थंडी आहे. 13 डिग्री आहे आणि जर्किन पण अजून बॅग मधून काढलेलं नाहीये. सो आता बेल्ट वरून बॅग घेतो आणि आधी जर्किन काढतो. बाय 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 बाय. मी आता हॉटेलला पोहोचलोय, जयपूरला हॉटेलला आम्ही पोहोचलोय आणि डे वन आमच्या ट्रिप पैकी जे काही प्रवासाचा सगळा वेळ होता तो आता पूर्ण झालाय आणि आम्ही आता छान आराम करणार आहोत. जेवणार आहोत आधी, मग आराम करणार आहोत आणि उद्या फ्रेश होऊन जयपूर फिरायला निघणार आहोत. बाय, भेटूया उद्या. हॅलो, गुड मॉर्निंग ऑल. आमचा दुसरा दिवस सुरू झालाय आणि आता ब्रेकफास्ट करणार आहोत आणि मग बाहेर फिरायला निघणार आहोत. आम्ही कसं कसं कुठे कुठे जाणार आहोत हे तुम्हाला सांगतच राहू. स्टे ट्यून, लेट्स गो. आमच्या ट्रिपच्या डे टू ची सुरुवात पुऱ्या, चविष्ट छोले आणि ब्रेड पॅटिसने झाली. निघालोय आणि आम्ही जातोय आमेर फोर्टला. येस, वी आर सुपर एक्साइटेड. याय, एव्हरीबॉडी से हाय. हाय 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 मनी. बाबा हाय. बाबा हाय. हाय. जयपूरमध्ये आम्ही ज्या हॉटेलला राहिलो ते हॉटेल एअरपोर्टच्या अगदी जवळ असल्यामुळे आम्हाला सिटीमध्ये खूप छान फिरता आलं, अगदी कोर एरियाज पण बघता आले. अजून एक गोष्ट आम्ही ऑब्झर्व केली, ती म्हणजे इथले ज्वेलरी शॉप हे एखाद्या महालासारखे मोठे असतात. उदाहरणच द्यायचं झालं तर या व्हिडिओमध्ये दिसतंय ते आम्रपाली शॉप.
आणि ही दिसतीये ती आहे आमेर फोर्टला जाताना आपल्याला लागते ती पहिली कमान. या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने जाणवणारी गोष्ट अशी की या सगळ्या दुकानांचं बांधकाम, त्यांची रचना, त्यांचं रंगकाम, दुकानांची नावं लिहिली गेली आहेत, ते फॉन्ट्स हे अगदी सिमिलर आहे. याचं कारण असं की ही सगळी दुकानं यांचं बांधकाम फार वर्षांपूर्वी केलं गेलं आहे. इथले राजे महाराजे यांच्या काळात हे सगळं बांधकाम केलं गेलं आहे, त्यामुळे त्याच्यात एक शिस्त आहे, नीटनेटकेपणा आहे आणि सौंदर्य आहे. इथल्या लोकांचं विशेष कौतुक कशासाठी की या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय मायेनी जपल्यात. अमेर फोर्टचा बाहेरून दिसणारा व्ह्यू. हा किल्ला जोधा राणीच्या भाच्यानी म्हणजेच मानसिंग राजाने बांधलेला आहे. असं म्हणतात की पूर्वी त्याचं राज्य फक्त अमेरपुरतं मर्यादित होतं, पण जेव्हा जोधा राणीचं अकबराशी लग्न झालं तेव्हा मानसिंग राजाचं राज्य वाढत गेलं, त्याची प्रजा वाढत गेली, त्याचं प्रस्थ वाढत गेलं आणि त्यामुळेच त्यांनी इतका मोठा किल्ला बांधला. यानंतरच्या व्हिडिओमध्ये जे वाद्य दिसेल त्या वाद्याचं नाव आहे रावण हत्ता. हे एक तंतुवाद्य आहे आणि संपूर्ण राजस्थानमध्ये हे वाद्य वाजवण्याची एक फार मोठी परंपरा आहे. खूप कमाल वाटतंय आणि सगळ्यात जास्त मला छान काय वाटतंय की इथं ठिकठिकाणी इथली जी कला, इथली जी स्टाईल आहे, कला इथे जे म्युझिक जोपासलं जातं त्यांच्या त्यांचा त्यांचा पोशाख करून त्यांची त्यांची संस्कृती जपत इथे ती लोक ते वाद्य वाजवत आहेत, त्याचा खूप आनंद होतोय आणि लिटरली डोळ्यात पाणी आलं इतकं सगळं छान त्यांची संस्कृती ते जपत आहेत. त्यामुळे या किल्ल्याच्या अगदी सुरुवातीच्या भागात हे अतिशय मोठं ग्राउंड म्हणू शकतो आपण असं दिसतंय. याचं कारण असं की जेव्हा राजे एखाद्या युद्धासाठी निघायचे तेव्हा राजे आणि त्यांचे सगळे सैनिक ह्या एरियामध्ये एकत्र व्हायचे आणि तिथे त्यांचं औक्षण केलं जायचं. पोहोचलोय आणि इथे मागे कालिका मातेचं मंदिर आहे, फक्त तिथे शूट करणं अलाउड नाही आहे त्यामुळे मी ते करू शकलो नाही. पण सांगण्याची विशेष गोष्ट अशी की तिथे जे दरवाजे इथे थोडासा दिसतोय तर ते दोन्ही दरवाजे चांदीच आहेत पूर्ण आणि दरवाजाच्या एंट्रन्सला एक गणपती बाप्पाची खूप सुंदर मूर्ती आहे आणि मंदिर आतून पूर्ण संगमरवरी आहे आणि खूप छोटं छोटं बारीक बारीक कोरीव काम केलेलं आहे त्याच्यात, सुंदर आहे. हा जो परिसर दिसतोय याला दिवाने आम असं म्हणलं जायचं. याचं कारण असं की आम जनतेचे प्रश्न जेव्हा गावातल्या गावात सुटायचे नाहीत तेव्हा ते राजासमोर सोडवले जायचे. या व्हिडिओमध्ये हा जो छोटा दरवाजा मी दाखवतेय हा कायमस्वरूपी सुरू असायचा, सगळ्या माणसांची ये जा या दरवाजातून सुरू असायची आणि जेव्हा राजा एखादं मोठं युद्ध जिंकून यायचा फक्त त्याच वेळी हा मोठा दरवाजा सुरू केला जायचा. दिवाने आमकडून दिवाने खासकडे जाताना हा एक मुख्य दरवाजा लागतो आणि आता जो हा इथे परिसर दिसतोय हा परिसर
किल्ल्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या सैनिकांसाठी राहण्याची सोय म्हणून बांधला गेला होता. आणि ही जी वरती खिडकी आणि नक्षीकाम दिसतंय, तिथे राणी उभी राहून राजाचं स्वागत करायची. दिवाने खास मधून आत गेल्यानंतर पहिल्यांदाच दिसतो तो हा शीश महल. हा शीश महल आरशांनी आणि पांढऱ्या संगमरवरांनी बांधला गेलेला आहे. आणि असं म्हणतात की पूर्वीच्या काळी इथे एक तेलाचा दिवा किंवा कंदील लावला जायचा आणि या आरशांमुळे त्याचा प्रकाश सगळीकडे पसरायचा आणि ते दिसायला फार देखणं दिसायचं. दिवाने खास नंतर सगळ्या राण्यांचे महाल सुरू होतात. आणि पूर्वीच्या काळी प्रत्येक राणी तिचा परिसर, तिचा महाल किंवा ठराविक अंतर सोडून बाहेर जाऊ शकत नव्हती. त्यामुळे प्रत्येक राणीच्या मनोरंजनाची सोय राजांनी महालातच किंवा किल्ल्यातच केलेली होती. पूर्वीच्या काळी राज्यविस्तारासाठी एका राजाला अनेक राण्या असण्याची प्रथा होती. अगदी त्याचप्रमाणे मानसिंग राजाला सुद्धा 12 राण्या होत्या. प्रत्येक राणीचा स्वतंत्र आणि सारखा असा महाल होता. जेव्हा राजाला एखाद्या राणीशी सल्लामसलत करायची असेल तेव्हा तो त्या महालात जायचा. आणि प्रत्येक राणीच्या महालाला 12 स्वतंत्र जिने होते. याचं कारण असं की दोन राण्यांनी एकत्र येऊन काही कारस्थान करू नये आणि ज्या राणीला राजा भेटायला गेलाय ती राणी सोडून इतर राण्यांना हे समजू नये. मुग्धा उभे राजा पुढे केवढी युजे. हे पाण्याचं मडकं आहे जे उलट करून वापरायचे आणि इट इज सो ह्यूज. मग जसं जाऊन उभी राहता आणि दाखव किती उंची आहे. अब क्या बनाते हो? ये भेल बनाते हैं, मिक्स होती है नमकीन. ओके भेल क्या बोलते हैं इसको? इसको राइस पापड़ बोलते हैं. इसको रानी बनाती है, राजा खाते हैं. ओके और ये ऐसा ही खाते हैं? इसके साथ कुछ लेते हैं क्या? सिर्फ मसाला डाल के? अच्छा अब खाकर देखिए. ये हमारी यहाँ मेर महल में ऊपर कढ़ाई देखी है मैडम? हाँ देखी, छोटी कढ़ाई हमारे राजा मानसिंह. थैंक यू सो मच. थैंक यू. डेफिनेटली. थैंक यू. राजस्थानमध्ये हिवाळा आणि उन्हाळा हे दोन्ही ऋतू अतिशय तीव्र असतात. त्यामुळे पूर्वी जेव्हा उन्हाळा अतिशय प्रचंड प्रमाणात वाढायचा तेव्हा राजा त्याच्या सगळ्या राण्यांसह या जलमहलमध्ये येऊन राहायचा. हा महल पूर्णपणे पाण्यात बांधला गेला आहे त्यामुळे उन्हाळ्याच्या दरम्यान या पाण्यामुळे एक थंडावा निर्माण व्हायचा. काय खाताय बाबा? आणि केवढा मोठा आहे दाखवा बाबा, जरा असं करून दाखवा. वा खूपच मोठा आहे. यस. आणि आता आपण काय केलंय? शॉपिंग केलीये आणि त्याचं शूट करायला विसरलोय. पण स्पेशल एक व्हिडिओ टाकतो त्याचा वेगळा आणि दाखवतो तुम्हाला. आम्ही छान चपला घेतल्या. आम्ही दाखव दादा, जरा दादा तुला कुठला घ्यायचा आहे बघ. हा काय येते? हा घे, हातात घे आणि दाखव इकडे. आणि मास्क खाली करून दाखव. कस आहे? कस आहे? काय आहे? अमेर फोर्ट बघून झालाय. त्यानंतर आम्ही लंच ब्रेक घेतला होता. आमचं जेवण झालं छान आणि आम्ही थोडस शॉपिंग पण केलं आणि आता आम्ही आलोय सिटी पॅलेस बघायला. तिथलं ऍक्च्युली बंद होतं 5 वाजता तिकीट काउंटर. आम्ही आता 4:30 पोहोचलो. सो लेट्स सी, 6 तरी आत थांबून येतात असं म्हणाले. राजस्थानच्या या संपूर्ण ट्रीपमध्ये आम्ही एक गोष्ट अतिशय बारकाईने ऑब्झर्व केली, ती म्हणजे इथल्या सगळ्या किल्ल्यांच्या मुख्य दरवाजावर
गणपती बाप्पाची मूर्ती दिसून येते. बदलत्या काळानुसार म्हणजेच ब्रिटिशांचा काळ किंवा त्याच्या थोडंसं आधी इथल्या राजांना अमेर फोर्टवर राहणं थोडंसं अवघड होऊ लागलं. त्यामुळे त्यांनी जयपूर हे नवीन शहर वसवलं आणि त्याच्यामध्ये सिटी पॅलेस बांधून तिथे राहू लागले. हा संपूर्ण सिटी पॅलेसचा परिसर आहे. याच्या पुढे ही जी पांढरी बिल्डिंग दिसतीये तिथे सध्याचे वंशज राहतात. असं म्हणतात की जेव्हा हे वंशज या पॅलेसमध्ये राहत असतात तेव्हा हा झेंडा फडकत असतो आणि जेव्हा ते काही कामानिमित्त या पॅलेसच्या बाहेर जातात तेव्हा हा झेंडा उतरवला जातो. येस, आमचं सिटी पॅलेस बघून झालंय आणि ऑलमोस्ट एक 5:45 वगैरे झालेत, त्यामुळे आता आम्ही हॉटेलला जाऊ, बॅग वगैरे टाकू आणि मग परत शॉपिंगसाठी खादडीला बाहेर पडू. येस, ते आम्ही तुम्हाला दाखवतो. येस, आता आम्ही हवा महलला चाललोय, तिथे जाऊन आम्ही शॉपिंग करणार आणि आपण कशात बसतो आता मिनी मेट्रो म्हणे मिनी मेट्रो ते वरती लिहिलंय. चला लेट्स गो. म्हणजे आता तुम्ही बघा, म्हणजे आम्ही काय करणार आहोत, 6 दिवस झालेलं आहे आणि आता आम्ही जरा पोट भरायला आलोय आणि असं खूप खूप भूक लागली आहे, खूप फिरलोय, खूप चाललोय, त्यामुळे अशक्य भूक लागली आहे. आणि आम्ही खूप अमेझिंग ठिकाणी आलोय, त्याची सगळी डिटेल्स आम्ही तुम्हाला सांगतो. दिस इज राजस्थानचे फेमस घेवर आहेत आणि ते आम्ही खाणार आहोत आणि
मिल्क केक आणि खूप काय काय इथे. अमेझिंग आहे ना. दिस इज काय घेवर विथ रबडी. दिस इज मालपोवा. अमेझिंग दिसतोय. आणि हे आलू चाट पापडी समथिंग याई. आणि दिस इज राज कचोरी. आणि ते फार कमाल लागतं याई. हे आहे काय आणि त्याच्यावर आहे रबडी. यम थेट वर्ग डिरेक्ट मध्ये कुठे नाही. काय खाणार आहेस तू आता हे घेवर? आणि मला रेडीमेड अख्खा तुकडा मिळाला. कसं लागतंय? तू कुठे गेलीस आता? मी जशी स्वर्गात गेली तशी तू कुठे गेलीस? वेगळ्या काय वेगळ्या प्लॅनेट वर किंवा वेगळ्या असं दुनियेत वगैरे का? बाबा कसं वाटलं तुम्हाला घेवर? बोलती बंद आहे, बोलायला पण वेळ नाहीये. व्हॉट इज दिस? आणि असं पद्धतशीर असं जिकडून तिकडून ते पाकामध्ये लडबडलं पाहिजे. आणि मग सगळं हे असं छान म्हणजे खायचं. आणि जे काय आपण वर्कआउट करतो 1-1.5 महिना त्याची वाट लावून घ्यायची, वाट लावून टाकायची. आमचं डे 1 आणि डे 2 हा व्लॉग आता इथे पूर्ण होतोय. आणि यानंतर आपण परत लवकरच भेटूया राजस्थान व्लॉग्सच्या दुसऱ्या भागामध्ये. आणि त्याच्यात काय काय एक्साइटिंग गोष्टी आहेत ह्या तुम्हाला कळतीलच लवकरच. येस. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर काय करायचं? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब टू मुग्धा वैशंपायन ऑफिशियल. बाय.